टपोरे, लाल भडक, रसाळ दाणं म्हटलं की आपल्या समोर येतं डाळिंब। डाळिंब हे चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्याला हितकारक आहे। रसाळ आणि गोड असणारं डाळिंब हे पुरेशा पाण्यावर घेतलं जाणारं फळ आहे, हे याचं खास वैशिष्ट्य आहे। म्हणूनच सांगली जिल्ह्यातील आटपाडी या दुष्काळग्रस्त भागात डाळिंब बागांची लागवड वाढत आहे। आमच्या भागाचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातला जो आमचा हा मानदेश म्हणून ओळखला जातो हा भाग संपूर्णपणे दुष्काळी भाग। सतत 3 वर्षातनं एकदा आम्हाला दुष्काळासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं आणि पावसाचं अत्यल्प प्रमाण असतं, कारण हा भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळं या ठिकाणी पाऊस अतिशय कमी पडतो आणि त्यामुळं जी पारंपरिक पिकं पूर्वी आम्ही किंवा आमचे पूर्वज घ्यायचे, ज्वारी, बाजरी, मका, या पिकातून माणसाची प्रगती किंवा शेतकऱ्याची प्रगती साध्य होऊ शकत नाही। म्हणून डाळिंबासारख्या पीक आम्ही आमच्या भागामध्ये शोधलं आणि आज आमच्या दुष्काळी भागामध्ये डाळिंब हे एक आमच्या शेतकऱ्यांसाठी फार मोठं वरदान ठरलेलं आहे। डाळिंबाची लागवड करण्यासाठी माती आणि पाणी परीक्षण करून जमिनीची निवड केली जाते। डाळिंब पिकासाठी असणारे गुणधर्म असणारी कोणत्याही स्वरूपाची जमीन वापरली जाते। जमिनीमध्ये आधुनिक तंत्राच्या सहाय्याने खड्डे घेऊन त्यामध्ये भगव्या जातीच्या डाळिंब रोपाची लागवड केली जाते। डाळिंबाची लागवड साधारण आमच्या या भागामध्ये 1990 नंतर सुरू झाली आणि त्यानंतर सुरुवातीला गणेश जातीचं डाळिंब हे आमच्या भागामध्ये पिकायचं, पण 1995-96 नंतर राहुरी कृषी विद्यापीठानं भगवा जातीच्या डाळिंबाची ते बियाणं शोधलं आणि हा संकरित वाण आज आमच्या या दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते। सुरुवातीला हे जे डाळिंबाचं रोप आहे हे आम्ही गुटी कलमाचं रोप लावतो। एकतर गुटीची लागण केली जाते किंवा या ठिकाणी रोप लावलं जातं, पण त्या अगोदर आम्ही सुरुवातीला आमच्या भागामध्ये असा समज होता की ते खडकाळ जमिनीमध्येच पीक चांगलं येतं, पण आज आमच्या भागातील जो शेतकरी आहे ही प्रत्येक जातीच्या जमिनीमध्ये हे पीक उत्कृष्टरित्या येतं हे आमच्यातल्या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। लागवड करत असताना सुरुवातीला 2.5 बाय 2.5 फुटाचे खड्डे हे आमच्या शेतजमिनीमध्ये साधारण 12 बाय 12 फूट अंतर किंवा 16 बाय 13 फूट अशा आदर्श अंतरावर आम्ही डाळिंबाची लागवड करत असतो। सुरुवातीला मजूर मिळायचे, मजुराच्या सहाय्याने आम्ही हे खड्डे डाळिंबासाठी खोदायचो, पण अलीकडच्या काळामध्ये मजूर मिळत नाहीत आणि आधुनिक प्रकारच्या पोकलँड किंवा जेसीबीच्या सहाय्याने आम्ही हे खड्डे घेतो आणि खड्डे घेतल्यानंतर त्यात कुजलेला पालापाचोळा, त्यानंतर निंबोळी, पेंड, बीएससी पावडर आता मिळत नाही पण फोरेट असं त्या खड्ड्यामध्ये आम्ही सुरुवातीला टाकतो। डाळिंबाची लागवड केल्यानंतर कुळवाच्या सहाय्याने अंतर मशागत केली जाते। पाऊस पडल्यानंतर बैलाच्या सहाय्याने पाळ्या घालून जमीन भुसभुशीत केली जाते, यामुळे पीक वाढ दर्जेदार होते। उन्हाळ्यामध्ये आम्ही बाग छटवून छटणीनंतर पुन्हा कुदळणी करतोय, पुन्हा शेणखत, फोरेट, सुपरफॉस्फेट घालतोय, नंतर पुन्हा बाग कट्ट बांधून घेतोय बागेचा, पुन्हा बैलाने आडवे उभे पाळ्या घालून तयार करतोय सगळं। पाण्याचं दुर्भिक्ष या भागात जाणवत असल्यामुळे येथील शेतकरी डाळिंब लागवडीच्या वेळीस ठिबक सिंचन करून घेतात। रोपाची लागण केल्यानंतर त्याच्या बुंध्याला कोंबडी खत, शेणखत आणि मळी एकत्र करून सोडली जाते, त्यावर ठिबकद्वारे पाणी दिलं जातं। डाळिंब पिकाला अतिशय कमी पाणी लागतं। सुरुवातीला रोपाची लागण केल्यानंतर आम्ही सिंगल ड्रिपर मारतो आणि तो बरोबर त्या रोपाच्या बुंध्यामध्ये कसा येईल आणि मग 2 दिवसात अगदी थोडं मोजकं 4-5 लिटर पाणी त्याला 2 दिवसातनं सोडतो आणि त्यामुळे ते झाड चांगलं मोठं तयार होतं। सेंद्रिय शेतीकडे आमचा कल जास्त आहे आणि त्यामुळं आमचं घरचं शेणखत, साखर कारखान्यापासून तयार केलेलं कंपोस्ट मळी, कोंबडी खत
आणि एनपीके नत्रस पुरत पालाश वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही त्या शेणखतामध्ये मळीमध्ये ते सगळं मिक्स करतो आणि मिक्स केल्यामुळं ते थोडे दिवस 2-3 महिने ठेवल्यानंतर पुन्हा आम्ही गरजेनुसार दर 2-3 महिन्यांनी त्या ठिकाणी ते झाडाच्या बुंद्यामध्ये ते मातीमध्ये मिक्स करून देतो. त्याचबरोबर दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही स्लरी देतो. स्लरी म्हणजे जनावरांचं देशी गाईचं शेण, गोमूत्र, गूळ आणि जे कडधान्य आहे ते कडधान्य म्हणजे भरडा हे आम्ही या ठिकाणी 8 दिवस किंवा निंबोळी पेंड हे 8 दिवस आम्ही एका बॅरलमध्ये ते आंबवतो आणि दररोज ते ढवळल्यानंतर 10 दिवसातून साधारण ते चांगली स्लरी तयार होते आणि ते आम्ही 10-15 दिवसातून 10 दिवसातून एकदा ती स्लरी देतो. कीड आणि वाळवीपासून वाचवण्यासाठी झाड तयार झाल्यानंतर पाणी बंद करून छाटणी केली जाते. छाटणी केलेली पाने कुदळणी करून जमिनीमध्ये कुजवली जातात. त्यातून झाडाला पुरेशा प्रमाणात खाद्य मिळते. कारण हा दुष्काळी भाग असल्यामुळे या ठिकाणी वाळवीचं थोडंसं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं आम्हाला त्यासाठी निंबोळी पेंड किंवा फोरेट सारखं क्लोरोफॉरिपास त्या ठिकाणी बुंद्यामध्ये वतावं लागतं आणि त्यानंतर मग साधारणपणे 20 ते 24 महिन्यामध्ये रोप लावल्यापासून हे झाड तयार होण्यापर्यंत साधारण 2-2.5 वर्षाचा कालावधी लागतो आणि मग 2 वर्ष झाल्यानंतर साधारण मेमध्ये या रोपाची आम्ही पहिल्यांदा छाटणी घेतो. त्या अगोदर 1-8-10 दिवस आम्ही त्या झाडाचं पूर्णपणे पाणी जे हे पाणी बंद करतो आणि पाणी बंद केल्यानंतर मग छाटणी केली जाते. छाटणी केल्यानंतर सुरुवातीला आम्ही बोर्डो मिश्रण फवारणी करतो पहिल्यांदा आणि कुदळणी केली जाते आणि कुदळणी केल्यानंतर खतं वगैरे दिल्यानंतर त्या ठिकाणी जे पानं असतात जुनी ती पानं पडण्यासाठी आम्ही जे संजीवक इथ्रेल नावाचं संजीवक त्या ठिकाणी फवारणी केली जाते आणि त्यामुळे 100% रोपाची झाडाची पानगळ ही पूर्णपणे त्या ठिकाणी होत असते आणि पानगळ झाल्यानंतर मग त्या लगेच दुसरा स्प्रे दिला जातो. अन्नद्रव्य एनपीके असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील आणि त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे पानगळ झाल्यानंतर आम्ही 1-4 दिवसाच्या 2 दिवसाच्या अंतरानं या ठिकाणी फवारणी घेत असतो. डाळिंबावर तेल्या आणि मररोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे झाडाची उत्तम निगा राखणं, औषध फवारणी वेळोवेळी करणं आवश्यक आहे. ह्या तेल्या रोगाचं हे जे रोग आहे ह्या रोगावर औषध शोधण्यासाठी आज संपूर्ण भारतभर देशभर हा रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला आहे पण यावर अजून कोणत्याही प्रकारचं औषध निघालेलं नाही. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा एक प्रयत्न असतो झाड जेवढं सशक्त ठेवता येईल आपल्याला त्या पद्धतीनं आम्ही झाड सशक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. विविध खतं स्लरींच्या मार्फत झाड स्ट्रॉंग ठेवायचं आणि त्यामुळे थोडासा तेलाचा प्रादुर्भाव या ठिकाणी आम्हाला कमी जाणवतो. हे जे झाड आहे हे झाड उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आम्ही छाटणी करतो छाटणी झाल्यानंतर झाडाचा जो बुंद आहे ह्या बुंद्याला आम्ही गेरू, कॉपर, M45, क्लोरोपायरिपॉस आणि स्टिकर हे एकत्रित करतो आणि त्यामध्ये स्ट्रेप्टोसायकलिन हे त्यामध्ये मिसळतो आणि हे मिक्स झाल्यानंतर आम्ही त्या ब्रशच्या साह्यानं झाडाच्या बुंद्याला त्या ठिकाणी आम्ही ते पेस्टिंग करतो. त्यामुळं काय होतं की पावसाळ्यामध्ये त्या जमिनीवरची जी बुरशी आहे ही बुरशी वरती जात नाही आणि त्याचबरोबर जो खोड किड आहे जो खोड पोखरतो अजून अळी असते तर त्याचा प्रादुर्भाव सुद्धा या ठिकाणी पेस्टिंग केल्यामुळं होण्याचा धोका कमी असतो. डाळिंब पिकाच्या हस्त आणि मृगबहाराचे उत्पादन पहिल्या तोडीच्या वेळी 4 ते 5 टन मिळते. दुसऱ्या किंवा त्याच्या पुढच्या तोडीपासून 9 ते 10 टन उत्पादन मिळते. साधारणपणे झाडाचं वय 28 महिने झाल्यानंतर आमचा पहिला तोडा या ठिकाणी मिळतो आम्हाला. पहिल्या वर्षी जे उत्पन्न आहे ते साधारणपणे एक झाड हे आम्हाला 10 ते 15 किलो डाळिंब हे एका झाडापासून मिळतं आणि साधारणपणे जर आपण शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर 1 एकरामध्ये 300 झाडं बसतात आणि ह्या 300 झाडाचं म्हणजे 300 × 15 साधारणपणे 4-4.5 टन हे सुरुवातीला आम्हाला 1 एकरामध्ये उत्पन्न निघतं आणि त्यानंतर मग दरवर्षी झाडाचा विस्तार वाढतो झाड मोठं होतं तस तसं त्यामध्ये भर पडत जाते. आज आमची जी झाडं आहेत हे साधारणपणे 8वं पीक आहे आमचं
आणि आठव्या पिकामध्ये आम्हाला 30 ते 35 किलो एका झाडापासून फळांचं ॲव्हरेज मिळतं आणि त्यामुळं एकरामध्ये 9 ते 10 टन डाळिंब आम्हाला या ठिकाणी मिळतं. मग हे जे 9 ते 10 टन डाळिंबाचं जे उत्पादन आहे यामध्ये सगळाच माल हा एक्सपोर्ट होत नाही. जे फळ चांगलं आहे सफरचंदासारखं त्याला कुठल्याही प्रकारचा स्पॉट नाही काही नाही तर असं हे फळ हे एक्सपोर्ट होतं आणि त्यानंतर साधारणपणे 50% फळं हे आमची एक्सपोर्ट होतात आणि राहिलेली 50% हे आम्ही आपल्या देशाच्या मग दिल्ली असेल नागपूर असेल मद्रास असेल कलकत्ता असेल अशा मार्केटमध्ये या ठिकाणी ही फळं जातात. उत्पादनात विक्रमी वाढ झाल्यामुळं येथील शेतकरी डाळिंबाची निर्यात करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट भाव मिळतो. काही शेतकरी डाळिंब फळ शेतातूनच विकतात. देशभरातून अनेक व्यापारी आटपाडीला जाऊन डाळिंबांची रोखीने खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. या आर्थिक संपन्नतेमुळे येथील शेतकरी विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत सुखी जीवन जगण्याकडे वाटचाल करत आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे DDK पुणे कृषी @hotmail.com आणि DDK पुणे कृषी @rediffmail.com.